आणि त्या बैठकीमध्ये दिवा पाटलांशिवाय दुसरा पर्याय नाही असं आम्ही स्पष्ट भूमिका घेतली. या भूमिकेवरनं त्यांच्या मनामध्ये काहीतरी एक संताप झाला आणि ते सगळे तुम्ही उठून गेले. ही बाब बरोबर नाही. मी आदरणीय नगरविकास मंत्र्यांना विनंती केली की लोकांच्या भावना काय आहेत, तीव्र असतील कदाचित, हे समजावून घेणे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्र्यांना पुन्हा या ठिकाणी निमंत्रित करा अशी विद्यालयाने विनंती. त्याने निमंत्रित केलं नाही केलं मला कल्पना नाही, परंतु ते आले पुरुष आणि त्यांनी लोकांची भावना. पण आज रोजी आम्ही तेही सांगितलं की तिसरा पर्याय कोणी जरी आला तरी आम्ही ऐकणार, आणि केवळ बाळासाहेबांना आणखी तिसरा कोणी पर्याय आला तरी आम्ही ऐकणार नाही. फक्त बाळासाहेब दिवा पाटील म्हणजे दिवा पाटील त्यांचं नाव दिलं होतं अशी भूमिका आज घेतली. मला असं वाटतं या भूमिकेवर सरकारने आणि सरकार पक्षामध्ये असलेले जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपला विचार त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन व्हावं आणि दिवा पाटलांच्या नावाचा त्यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती आहे.